नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 1 एप्रिलपासून हे 10 मोठे बदल. 31 मार्च रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरुवातीसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. दर महिन्याच्या सुरुवातीला देशात अनेक बदल घडतात, त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2024 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या नवीन नियमांची किंवा बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला 1 एप्रिलपासून होणाऱ्या आर्थिक तसेच इतर बदलांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल, LPG सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला देशभरात बदलते. अशा परिस्थितीत यावेळीही 1 एप्रिल रोजी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान या किमती वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही आधार कार्डसोबत पॅन लिंक केले नसल्यास तुमचा पॅन नंबर डिॲक्टिवेट केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर 1 एप्रिलनंतर पॅनला आधारशी लिंक केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नियमांमधील बदल अंतर्गत वेळेनुसार ग्रेडेड सरेंडर व्हॅल्यूचा प्रस्ताव ठेवलेला आहे. नवीन नियमानुसार पॉलिसी धारकाने 3 वर्षाच्या आत पॉलिसी सरेंडर केल्यास सरेंडर व्हॅल्यू समान किंवा कमी असेल, तर पॉलिसीधारकाने 4थ्या आणि 7व्या वर्षाच्या दरम्यान विम्याला सरेंडर केल्यास सरेंडर व्हॅल्यू जास्त असू शकते. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बँकेने ग्राहकांसाठी काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कात 75 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. हा बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, तुम्ही 1 एप्रिल महिन्यात किया मोटर्स कंपनीची कार घेण्याचा विचार करीत असाल तर ती तुमच्यासाठी थोडी महाग होणार आहे. किया इंडियाने 1 एप्रिल 2024 पासून भारतात आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या सर्व मॉडेल्सच्या कारच्या किमती तब्बल 3% वाढवणार आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, फास्टॅग KYC अपडेटशी संबंधित नियम 1 एप्रिल 2024 पासून बदलणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगसाठी KYC अपडेट करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 निश्चित केली आहे. तुम्ही या तारखेपर्यंत KYC अपडेट न केल्यास पुढील महिन्यापासून तुमचे फास्टॅग अकाउंट बंद केले जाऊ शकते. वन व्हेईकल वन फास्टॅग या उपक्रमाअंतर्गत KYC नसलेले फास्टॅग बॅकलिस्टमध्ये टाकले जाईल किंवा डिॲक्टिवेट केले जाईल. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा, आता नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढली आहे. करदात्याचं 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. आयकरच्या कलम 87A अंतर्गत मिळणारी सूट 5 लाखांवरून 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाखांपर्यंत कोणताही कर नाही आणि कर सूट 5 लाख रुपयांपर्यंत आहे.